संत्रा, नारंगी रंगाचं आंबट गोड लिंबू वर्गातील एक फळ। या संत्रा पिकामध्ये प्रामुख्याने दोन बहर घेतले जातात। पारंपरिक शेती करताना पिकावर येणारे रोग व अडचणी याबद्दल जाणून घेऊया। संत्रा पिकात मुख्य अडचणी म्हणजे या पिकावर पडणारे रोग आणि त्याबद्दल घेतली न जाणारी खबरदारी, यामुळे शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळत नाही। यामुळे शेतकरी कित्येक अडचणींना सामोरे जात असतो। यापैकीच एक शेतकरी आहेत श्याम मनोहर बेलसरे, जाणून घेऊया त्यांचं मत। माझ्याकडे 60-70 एकर शेती आहे। मी दरवर्षी त्याच्यामध्ये तूर, सोयाबीन, चना ही पिकं घेतो, परंतु माझं मुख्य पीक हे संत्रा आहे। माझ्याकडे संत्र्याचे 1000 झाडांची बाग आहे। तर 1000 बागेमध्ये मी 13-14 वर्षापासून शेती करत असताना माझा बगीचा हा दरवर्षी नव्हता येत, तो अल्टरनेट वर्षी येत होता। यापूर्वी शेती करताना पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, कमी खर्चामध्ये उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु संत्रा शेतीमध्ये पाहिजे ते उत्पन्न पारंपरिक पद्धतीने निघत नव्हतं। त्यामुळे मी काहीतरी नवीन आधुनिक पद्धतीचा वापर करण्यासाठी खूप धडपडत करत होतो। अशाच वेळेस मला पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली व मागील 2 वर्षापासून मी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने शेती करत आहे। मागच्या वर्षी मी 1000 झाडांपैकी फक्त 700 झाडांवर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा उपयोग केला। यामध्ये हिमॉल, कॅलनेड, लिझर आणि पाटील बायोटेकनी सांगितलेले वेळोवेळच्या माहितीप्रमाणे मी पूर्ण 700 झाडं केले। पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना मला 1000 झाडांचा खर्च हा जवळपास 2-2.5 लाख रुपये होत होता आणि उत्पन्न निघताना फक्त 4-5 लाख रुपये उत्पन्न येत होतं। तेही त्यामध्ये संत्र्याची बाग 1 वर्ष खाली राहत होती, त्यामुळे लावलेला खर्च आणि उत्पन्न हे 2 वर्ष मिळून जर तुम्ही बेरीज केली तर ते सारखंच होत होतं, म्हणजे त्यामधून निव्वळ उत्पन्न मला काहीही मिळत नव्हतं। अशातच पाटील बायोटेकचे पूर्ण डोजेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पूर्ण ट्रीटमेंट संत्र्याच्या झाडांना केली। 300 झाडावर मी माझ्या पारंपरिक पद्धतीनेच संत्रा मागच्या वर्षी घेतला, परंतु मागच्या वर्षी पारंपरिक पद्धतीने जो 300 झाडं मी घेतले त्यामध्ये मला फक्त 12-15 हजार संत्रं उतरलीत आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं जे मी 700 झाडं केले त्याच्यावर मला 4-4.25 लाख संत्रं मिळाली। ती बाग मी मागील वर्षी 11.5 लाख रुपयाला विकली। यावर्षी मी पुन्हा त्याच पद्धतीने शेती करून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं आणि पूर्ण 1000 झाडावर संत्रा घेण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी मला माझ्या बागेचे 25-30 लाख रुपये होण्याची शक्यता आहे। 1000 झाडावर माझ्याकडे भरपूर संत्रा आजपर्यंत तरी टिकून आहे। यावर्षी अति पावसामुळे प्रत्येकाच्या आंब्या बहाराची खूप मोठ्या प्रमाणात गळ झाली आणि यामध्ये पूर्ण बागाच्या बागा खाली झाल्या, परंतु माझ्या शेतामध्ये मी पाटील बायोटेकचे पूर्ण डोजेस वापरल्यामुळे आणि पाटील बायोटेकनी वेळोवेळी जी काही मार्गदर्शन केलं त्याचा पूर्ण अवलंब केल्यामुळे माझ्या बागेमध्ये संत्रा गळण्याचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आहे व आजही माझे संत्रं पूर्ण प्रमाणात टिकून आहेत। व यापूर्वी संत्राच्या झाडावर माझ्या पानांची संख्या खूप कमी होती व पानांचा आकारसुद्धा छोटा होता, परंतु जेव्हापासून मी पाटील बायोटेकचा अवलंब केला तेव्हापासून माझ्या झाडावर खूप पानं आली आणि पानांचा साईजसुद्धा सुधारला। त्याचप्रमाणे संत्राची क्वालिटीसुद्धा माझी खूप छान झाली, संत्राचा साईज हा मोठा झाला आणि संत्र पूर्ण चिकनं येऊन गेलं। त्याचप्रमाणे संत्राच्या झाडाच्या खोडाकडे पाहता माझी संत्राची झाडं यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करताना काळे पडलेले होते, परंतु जेव्हा 2 वर्षापासून पाटील बायोटेकची शेती करत असल्यामुळे मला संत्राच्या खोडाची स्किन पूर्ण पांढरी होऊन लागली आहे आणि त्याचप्रमाणे झाडाची सुद्धा क्वालिटी माझ्या अतिशय सुंदर झालेली आहे। जेव्हा मी पारंपरिक पद्धतीची शेती करत होतो तेव्हा टाकलेले खतं पूर्ण जमिनीतच राहत होते, परंतु पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये कॅलनेट, लिझर आणि हिमॉल हे जे ते 3 खतं टाकायला लावतात ह्याच्यामुळं जमिनीत टाकलेले पूर्ण खतं हे झाडांनी मोडल्या जाते व त्यामुळे जे संत्र्याचा हा जो झायलेम आहे हा क्लिअर होतो व त्याची क्वालिटी सुधारणा होते। ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा। सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी। पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी। शेतकरी संत्रा पीक घेताना आलेल्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबद्दल काळजी घेत नाही, त्यामुळे त्याला संत्र्यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या पिकाचं योग्य उत्पादन मिळत नाही। पण गेली 18 वर्ष संत्रा पिकाचं उत्पादन घेणारे शेतकरी विनोद कृष्णराव कोरडे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीत उपयोग करून भरघोस उत्पादन कसं मिळवलं ते जाणून घेऊया। मी साधारणतः 7-8 वर्षापासून शेती करतो
माझ्याकडे 7 ते 8 हेक्टर जमीन आहे, त्यात माझे 4 हेक्टरमध्ये संत्र्याची झाड आहे। मी सर्वच पिके घेतो। आता ही माझी संत्र्याची बाग 18 वर्षाची आहे, म्हणजे 18 ते 6 गेले समजा तर 12 वर्षापासून मी या संत्रा बागेचं उत्पादन घेतो। सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनेच उत्पादन घेत होतो, पण 2 वर्षाच्या आधी आमच्या गावात स्वामीनाथन रिसर्च सेंटर आहे आमच्या गावात, तिथे पाटील वाटेकचा कार्यक्रम झाला होता। त्यावर्षी त्यांनी येऊन माहिती सांगितली, त्यावर्षीपासून मी सुरू केलं इथं पाटील वाटेकचं तंत्रज्ञान शेतात वापरण्यासाठी। तर पहिल्या वर्षी पाहिजे तसा रिझल्ट नाही आला, पण विपरीत वातावरणातही माझ्या बागेत संत्र टिकली आणि त्याचा मला थोडासा फायदा यावर्षी जाणवला। फायदा म्हणजे बाकी लोकांचे सर्वांचे संत्राची गळ झाली, माझ्या बागेत संत्र टिकले। माझ्याकडे 1000 संत्राची झाडे आहेत। तर पारंपरिक पद्धतीने घेत असताना हवामान वातावरण जर अनुकूल असलं, चांगलं असलं तर 70-80 टन संत्र तेव्हाही निघत होते, पण या 2 वर्षात वातावरण व्यवस्थित नसल्यामुळं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे ती संत्री टिकली। तंत्रज्ञान वापरायच्या आधी झाडाची कंडिशन जे हिरवेपणा होता तो आता तंत्रज्ञान वापरल्यापासून आला, नाही तर झाडं खराब व्हायला लागली होती, सल वाढायला लागली होती, संत्र्याची क्वालिटी बिघडत होती। 50 ते 60 टनाचं उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे 1000 झाडा। समजा जर यावर्षी जर मी तंत्रज्ञान वापरलं नसतं तर हे जे उत्पादन मला मिळालं यावर्षी, हे एवढं यावर्षी मिळालं नसतं। कारण सार्वत्रिकच सर्वांनाच कल्पना आहे की यावर्षी संत्र्याची गळ झालेली आहे, लोकांजवळ संत्र नाही राहिले। आपण पारंपरिक शेती करताना त्या झाडाचा पाहिजे त्या प्रमाणात खर्च करत नाही, त्याच्यामुळं आपल्याला संत्र्याची बाग 1 वर्षाआड फळ मिळते आपल्याला। पण या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे प्रति झाड तंत्रज्ञानाचा खर्च मागच्या वर्षीचा 135 रुपये झाड होता, आणि त्याच्यासोबत फवारे आणि फर्टिलायझर अलग, तर त्याच्यामुळं एवढा खर्च केल्यामुळं तर उत्पादनही वाढलं। आणि पारंपरिक पद्धतीने आपण समजा बाग घेताना इतकं उत्पादन तेव्हा येत नव्हतं, सलग येत नव्हतं, 1 वर्ष आड येत होतं। या तंत्रज्ञानामुळं आपल्याला दरवर्षी माझी बाग येऊन राहिली। बाकी शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की बाबा, हे तंत्रज्ञान तुम्हाला सुरुवातीला जरी महाग वाटत असलं तरी सलग जर 2-3 वर्ष जर तुम्ही वापरलं तर त्याचे फायदे निश्चितच आपल्याला दिसतील। पारंपरिक पद्धतीनं संत्रा पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं अधिक उत्पादन मिळवलंय। यात त्या शेतकऱ्यांची नवीन तंत्रज्ञान जाणून आत्मसात करण्याची धडपड त्यांच्या यशाची बीज आहेत। ना पंप ना फवारा शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा। सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी। पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी।